हरिओम, माझे नाव राजेंद्र कुमार गणपत भिसे। मी पुलिस खात्यामध्ये चालक या पदावरती आहे। 2000 सालापासून कालजना उपासना केंद्र या केंद्रावरती नियमित उपासनेला जातो। माझा एक छोटासा अनुभव मी आज आपल्यासमोर कथन करतो। बापूंच्याकडे येण्याअगोदर मी नास्तिक होतो, देवावरती कसलाच विश्वास नव्हता। घरात मी मोठा, तीन लहान भाऊ। 1989 साली माझं लग्न झालं। मला सध्या 3 मुली आणि 1 मुलगा, तिसरं जुळं अपत्य आहे। लहान मुला जी जुळं अपत्य असल्यामुळं माझा डॉक्टरांनी फॅमिली प्लॅनिंगचं ऑपरेशन करायला थोडं मनाई केली, एकच मुलगा होता म्हणून। त्यानंतर 2 वर्षानंतर सातारा सिव्हिल हॉस्पिटलला, सरकारी हॉस्पिटलला मी फॅमिली प्लॅनिंगचं ऑपरेशन केलं। ऑपरेशन करतेवेळी काही कारणास्तव जखम झाली आणि ती जखम डॉक्टरांच्याही लक्षात आली नाही आणि आम्हालाही समजलं नाही। 2 मुली शाळेत जात असल्यामुळं मला फॅमिलीला गावावरून मुंबईला आणावे लागली मुलांच्या शाळेसाठी। मुंबईत आल्यानंतर शाळेतील एरझाऱ्या आणि घरातील कामामुळं पत्नीला त्रास व्हायचा। त्रासामध्ये अंगावर ब्लडिंग व्हायचं, आम्हाला वाटायचं की हे त्रासामुळे ब्लडिंग होतं आहे, डॉक्टरांच्याही लक्षात आलं नाही। एक ते 1.5 वर्ष फॅमिली डॉक्टरांचं आम्ही औषध घेतल्यानंतर डॉक्टरांनी आम्हाला घाटकोपरला नोबल हॉस्पिटल या ठिकाणी प्रायव्हेटमध्ये उपचार करायला सांगितले। तिथे गेल्यानंतर तिथल्या डॉक्टरांचा खर्च ऐकून आम्ही तो पर्याय बदली करायचा प्रयत्न केला। डॉक्टरांना सांगितलं की आम्हाला हा खर्च तुमचा पेलवणार नाही। त्यांनी सांगितलं तुम्ही असं करा, मी KM हॉस्पिटलला आहे, KM हॉस्पिटल डॉक्टरांची मी चिठ्ठी देतो, तिथल्या डॉक्टरांना तुम्ही भेटा जाऊ। तिथे गेल्यानंतर डॉक्टरांनी एक वर्षभर तिथेही औषध चालू ठेवलं। चालू ठेवल्यानंतर ऑपरेशनच्या वेळेला काही टेस्ट घेण्याच्या अगोदर 2 टेस्ट झाल्यानंतर डॉक्टरने मला विचारलं साईटला घेऊन की आपल्याला ऑपरेशन करता येणार नाही, कारण तुझ्या फॅमिलीच्या अंगात रक्तच नाही आहे आणि नवीन रक्त चढावे समजल्यानंतर ते शूट होत नाही आहे आणि होणारही नाही। त्यासाठी तू असं कर, तो जेवढे दिवस फॅमिलीला खाता जे काय मागेल ते तिला खायला घाल, तेवढी तुझी साथ आहे, त्याच्यावरती काही उपयोग होणार नाही आणि ऑपरेशनही करू शकणार नाहीत। त्याचवेळी माझ्या डोक्यात एकदम काजवे चमकले, हे काय मी ऐकतो आहे आणि काय पुढं होणार। आलो घरी, मी नास्तिक होतो, कुठल्या देवाची पूजा करत नव्हतो। त्यानंतर माझ्या डोक्यात त्याचे विचार यायचे, आता हे माझे लहान लहान मुलं आहेत, मी घरात मोठा आहे, फॅमिली गेल्यानंतर माझं उद्या काय कसं काय होणार, ह्या मुलांच्याकडे कोण बघणार, मी दुसरं लग्न करू, कारण मी घरात मोठा होतो। माझा जॉब चालकाचा असल्यामुळं मला IPS अधिकारी नोकरीची त्यावेळी कार शिक्षणाला माझी नेमणूक होती। मी IPS अधिकारी सुरेंद्र कुमार यांच्याकडे मी ड्युटीला होतो। तर माझ्या डोक्यात हेच सारखे विचार असायचे। 8 ते 10 दिवसानंतर साहेबांनीच मला विचारलं, का रे तू सारखा टेन्शनमध्ये असतो, काय गडबड आहे, सांगशील तरी काय। तर डॉक्टरांना ही सगळी परिस्थिती साहेबांना सांगितली। साहेबांनी सांगितलं, तू असं कर, तू माझ्या गाडीवर न राहता मॅडमच्या गाडी नोकरी कर, की तुला घरीही बघता येईल आणि थोडा तुलाही थोडं डोक्याचं टेन्शन कमी होईल। तर साहेब तेव्हा राहायला ठाण्याला होते, ठाण्याच्या वरून बांगल्यावरून साहेबांना मॅडमना घ्यायची, पिकअप करायचं आणि विलेपार्ल्याला पूर्वेला पंजाब नॅशनल बँक आहे, त्या बँकेत मॅनेजर होत्या मॅडम, त्या मॅडमला तिथं ऑफिसला सोडायचं। 9:30 वाजता सकाळी सोडल्यानंतर मला दुपारी 4 वाजेपर्यंत काही काम नसायचं। मॅडमही सांगायचं, जा घरी, तू तुझी घरची कामं करून ये, थोडी फॅमिलीला बघ आणि मग माघारी ये। दुपारी आल्यानंतर मॅडमना परत ठाण्याला सोडलं की माझी ड्युटी संपली, मला काही काम नव्हतं। पण डोक्यात तेच विचार, आता हे थोडे दिवसच आहेत फॅमिली माझी, मला साथ फक्त फॅमिली थोडे दिवस आहे। त्यानंतर मला थोडा मी लवकर आलो एक दिवस आणि त्या बँकेच्या दारामध्ये एक इलेक्ट्रिकचं छोटंसं शॉप होतं। त्या दुकानामध्ये त्या विरा ते सामान विकायचं, तोरण आणि लाईट लॅम्प वगैरे असायचे त्याचे विकायचं काम करायचे। त्यांच्या त्या दुकानामध्ये बापूंचा मोठा फोटो होता। पहिल्यांदा मी पाहिलं तिथं अशा मोठ्या मिशा फेटा घातलेला। मी म्हणलं, हे कोण तुमचे सासरे आहेत का? नाही, असं कसं काय बोलता, हे आमचे सद्गुरू आहेत। अगोदर त्या मी बघितलं, आता हे नवीन नाव आज ऐकलं, अनिरुद्ध बापू। त्यांनी मला त्यावेळी त्या वीराने मला एक पेन दिला, त्यावेळी उदीचा पेन,
तेवढी 20 रुपये की मोजुदी पेनची, चला आपल्याला पेन फुकट मिळतो आहे, ह्या हाताने मी आपला घेतला तो पेन. त्याने पण देताना मला त्यांनी सांगितलं की ह्याच्यात उदी आहे बघा आमच्या बापूंची, आणि ती उदी तुम्ही रोज सकाळी आंघोळ केल्या गेल्या लावा आणि तुमच्या घरातले बाकी सर्वांना लावा. मी म्हणजे चला पेन तर फुकट मिळतो आहे, त्यांनी मित्राने मी घेतली. घेतल्यानंतर घरी ज्यावेळी मी घरी गेलो मॅडमला सोडलं आणि ट्रेनमध्ये बसल्यानंतर माझ्या लक्षात चला त्या मॅडमने उदी दिलेली आहे, आपण लावून तरी बघूया मॅडम फॅमिलीला. त्याच्या अगोदर एक 2 दिवस अशी परी झाली की उदीचं लावतच होतो आम्ही, उदी लावायचो. त्याने एक मंत्र दिला होता, ओम मन सामर्थ्य दाता श्री अनिरुद्धाय नमः. मला काय संपूर्ण मंत्र व्यवस्थित म्हणता येत नव्हता, तोंडी सांगितलेला होता, पण एक मोडका तोडका मी त्यावेळी नुसता मंत्र चालूमध्ये आपलं म्हणायचो, चला बापू माझं यातून वाचवा मला म्हणून. तर एक 8 ते 10 दिवसानंतर आम्हाला ठाण्यावरून अंधेरी वेशला रविवार होता, दोघांना पार्टीला जायचं होतं, संध्याकाळी 4:30-5 वेळ होती. ठाण्यावर निघाल्यानंतर अंधेरीला येईपर्यंत मला कुठलाही सिग्नल लागला नाही, सगळे सिग्नल मला ग्रीन मिळाले, मी कुठंही थांबलो नाही. त्यामुळे मी 90 ते 100 स्पीडला तेवढे असेल, अंदाजे मला स्पीड आठवत नाही पण कमीत कमी 90 पुढे होतो मी. एअरपोर्टच्या समोर आल्यानंतर तेवढी आता जो ब्रिज आहे तो ब्रिज नव्हता, तेवढी ब्रिजच्या अगोदर रोड मोठा करायचं काम झालेलं होतं. मी पाहतोय समोर एक रिक्षावाला लेफ्ट साईडला रिक्षा उभी करून रस्ता क्रॉस करत होता. रस्ता क्रॉस करत असताना तो मध्यवर्ती आल्यानंतर माझ्यासमोर एक लेफ्ट साईडला टेम्पो चाललेला होता, टेम्पोला क्रॉस केल्यानंतर तो मलाही क्रॉस झाला. तो मला क्रॉस झाल्यानंतर मी स्पीड गाडीचं स्पीड आलो, आता तो माझ्या बाजूला पुढे गेला म्हणून मी गाडीचं स्पीड घेतलं. अजून घेतलं माझ्या पाठीमागून एक लॉरी माझ्यापेक्षा स्पीडनं आल्यानंतर तो माणूस त्या लॉरीला वाचण्यासाठी फिरला पाठीमागं. जसा जसा तो फिरला तसा तो माझ्या गाडीच्या बरोबर सेंटरला आला. आल्यानंतर आहे या स्पीडला मला त्यावेळी काय माझा फक्त जप चालू होता, पण तोही मोडका तोडका संपूर्ण जप मला येत नव्हता. ओम मन सामर्थ्य दाता श्री अनिरुद्धाय नमः. कधी कधी माझं मन सामर्थ्य राहून जायचं, नुसतं अनिरुद्धाय नमः म्हणायचो. तो जप माझ्या कंटिन्यू 4 दिवस चालू होता माझ्या डोक्यामध्ये. त्या माणसाला मी उचलल्यानंतर आहे या स्पीडला मी उचलला आणि तो माणूस माझ्या गाडीवरनं उचलल्यानंतर साईडला पडला त्याच्या रिक्षाच्या पुढच्या बाजूला जाऊन. काही क्षण मलाही समजलं नाही, माझ्या डोळ्यासमोर काजवे चमकले. पाठीमागून साहेबांनी माझ्या हात केला की जा त्याला बघ काय लागलं आहे का. उतरलो पाण्याची बाटली घेऊन गेलो, त्याला पाणी दिलं, त्याने माझे पाय धरले. साहेब मला सोडा, मी ड्रेसवरती होतो. साहेब मला खायला लागलं नाही, मला सोडा, मला जाऊ द्या, मला पोलीस स्टेशनला नेऊ नका, मला कुठल्या फांद्यात पडू नका. अरे बाबा नाही, तू चल, साहेबांनी आतमध्ये बोलवलं आहे. आणि त्याला गाडीत घेतला, त्याला सांगितलं त्याला गाडीत घ्या. गाडीत घेतल्यानंतर आम्ही अंधेरीला गेलो, साहेबांना आणि मॅडमला शाजीराजा स्टेडियमला सोडलं. ते सांगितले माझे डॉक्टर आहेत झुला, मी त्यांना फोन केला आहे, ते त्यांच्याकडे जा, हे जे काय संपूर्ण टेस्ट कर, त्याला काय एवढं लागलं आहे का बघ, आणि औषध पाणी घ्या आणि ह्याला घरी सोडून या. तिथं आम्ही झुला गेलो. झुला गेल्यानंतर डॉक्टरांनी चेक केलं तर त्याला फक्त एक ते रोडचा दगड लागला होता डोळ्याच्या वरती, छोटासा दगड लागला होता, मामूली रक्त येत होतं, बाकी कुठंही त्याला कसलीही इजा झाली नव्हती, ना मुकामार. मी आश्चर्यचकित पडलो, अनुभव काहीच नाही, याचा अनुभव कुणी केलं काय मला माहीत नाही. डोक्यात बाकी तेच माझ्या घरचे विचार फॅमिलीचे, त्यामुळे बाकीचं काही आठवत नव्हतं मला. माघारी घेऊन आलो, सरांना सांगितलं, सर अशाची परिस्थिती आहे, घेऊन आलो आहे, त्याला कुठे लागलं नाही. अरे असं कसा होऊ शकताय, उसको तो उसने उठा के फेंक दिया, तुम तो बोलता कुछ लगा नहीं. बोला सर नहीं लगा. वो डॉक्टर ने आप फोन करके पूछ लीजिए. त्यानंतर त्याला घरी सोडून आलो. सोडून आल्यानंतर संध्याकाळी आम्ही 9 गेलो ठाण्याला. ऑपरेटरला सांगितलं ड्रायव्हरला थांबवून ठेवा. 2 तास मला थांबवून ठेवलं. मी समजून गेलो आता उद्या आपली ड्युटी चेंज असणार, आपल्याला रोज जावं लागणार, घरी बघता येणार नाही किंवा काय नाही. डोक्यात तेच विचार होते फॅमिलीचे, डॉक्टरने सांगितलेल्या रस्त्याप्रमाणे. 2 तासानंतर मला बोलवलं आणि विचारलं, अरे दोपहर में वो आदमी को आपने उतना उठा के फेंक दिया तो उसको कुछ, सर हमें पता ही नहीं. मैं बोला मैं आपको हमें सही में पता नहीं चलता है ऐसा क्यों हुआ, जो हुआ वो अच्छा हुआ सर, उसकी जान तो बच गई. ठीक है तुम कल थोड़ा 1 घंटा लेट आओ, जो अपना अपन सब लोग आज बच गए, पता नहीं किसने बचाया. माझ्या डोक्यात नाही त्यावेळी, माझ्या त्यावेळीसुद्धा माझ्या डोक्यात बसलं नाही की बापूने हे काम केलं माझ्यासाठी म्हणून. जसं साईचरितामध्ये बापूंनी सांगितलं होतं की काश्वीजी पिल्लांचं जसं बापूंनी उधार देतात त्या पद्धतीनं काश्वीजी पिल्ले ह्या तीरावरती असतात आणि आई त्या तीरावरती असते, पण नजरेनं त्या पिल्लाचा सांभाळ करत असते. तेवढी माझ्या डोक्यात बसलं की हे बापूने काम केलं. 2 महिन्यानंतर आम्ही परत केम हॉस्पिटलला गेलो. डॉक्टरने सांगितलं की अजून थोडे दिवस चालू ठेवा औषध. औषध चालू ठेवा म्हटल्यानंतर
आम्ही परत आलो माघारी, औषध चालूच होती आणि 2001 साली रामनवमीचा सण होता. त्या मॅडम आम्हाला परत भेटल्या तिथं दुपारी जातेवेळी. आम्ही थोडंफार त्यांच्याजवळ बसलो. बसल्यानंतर वर्ताली म्हणे, उद्या रामनवमीचा सण आहे, उद्या बापू येतात सकाळपासून संध्याकाळपर्यंत असतात, तुम्ही या, तुमच्या फॅमिलीला घेऊन या, तुमचं सर्व काम व्यवस्थित होईल. मी म्हणायचो, कसले कोण काय डॉक्टर, कसे काय काम करणार आहेत हे, एवढे मोठे केमचे डीन ह्यांनी जर मला सांगितलं तर हे आणखी कोण डॉक्टर मला काय सांगणार आहेत. ठीक आहे, चला आता हे म्हणाले तर म्हणजे आपण उद्या येऊया घेऊन बघूया, एक म्हणतायत म्हणून चला आपण जाऊया म्हटलं उद्या. कारण डोक्यात थोडा अर्धा माझा प्रकाश पडला होता, हा माणूस वाचला आहे, मी एवढा उचललेला माणूस वाचला आहे, म्हणजे माझी फॅमिली बापू बहुतेक मला माघारी देतील. दुसऱ्या दिवशी आम्ही गेलो मॅडमना ऑफिसला सोडलं, घरी नेऊन डॉक्टर ठाण्याला सोडलं. मॅडम सांगितलं, मॅडम मला थोडं आज लवकर जायचं आहे, डॉक्टर चेकिंग न्यायचं आहे. मॅडमना काय मी बोललो नाही ह्याच्याबद्दल, ठीक आहे जावं म्हणून सांगितलं. 5:30 वाजता मी घरी आल्यानंतर घरी यायला वाहन नव्हतं, ही झोपलेली होती, तिला उठा येत नव्हतं किंवा काय, नाशिकपणा अंगात होता, कंबर दुखायची, पोट तर कंटिन्यू चालूच होतं दुखायचं. संध्याकाळी 9:30 वाजता आमचा लहान भाऊ स्कूटरवरती घरी आल्यानंतर त्याची स्कूटर घेतली आणि आम्ही स्कूटरवरती पहिल्यांदा बापूंच्याकडं बांद्रा या ठिकाणी आलो. आणि ती म्हणते, अरे एवढ्या गर्दीमध्ये तुम्ही मला डॉक्टर कुठं आणलं? हो म्हणलं, हे डॉक्टर आहेत, आपण त्यांचं दर्शन घेऊया आणि मग बघूया तिथे औषध देतील घेऊया. आपण वैतागलोच होतो सगळं औषध, प्रत्येक वर्षाचं औषध घेऊन आम्ही दोघंही ती वैतागली होती आणि आम्ही वैतागलोच होतो. आणि आरती संपल्यानंतर आम्ही मैदानात गेलो, एक 25-30 लोकं त्या स्टेजच्या खाली उभी होती आणि त्या लोकांच्या पाठीमागं आम्ही पहिल्यांदा दर्शन घेतलं. दोघांनी उभे होते, आम्ही दर्शन घेतलं. मी म्हणलं, हात जोड, हे बापू आहेत, बापूंचे हात जोड, फक्त नमस्कार कर आणि त्यांना सांग तुझं काय असेल ते. अहो म्हणजे डॉक्टरांना काय सांगायचं, आपण ते जवळ तर गेलं पाहिजे. नाही म्हणतो, इथूनच सांग म्हटलं, आपल्याला इथे जवळ जाता येणार नाही, परवानगी नाही आपल्याला, आपल्याला आज फक्त लांबून नमस्कार कर, मग मी तुला काय खरं सांगतो. कशी तरीला उभे केली होती मी माझ्या बाजूला. बापून सांगितलं, बापू जो आज खेळ उभा केला आहे तुम्ही, मी आत्तापर्यंत जे काय माझ्याकडून, मला तर आठवत नाही माझ्याकडून काय वाईट झालं आहे, पण जे काय झालं असेल ते माफ करा आणि जो हा माझा खेळ उभा केला आहे तो चालू ठेवा, मी तुमच्या चरणाचे कायम राहीन. तोच शब्द मला आज तरी आठवतो आहे, जे काय चुकलं असेल माझ्याकडून बापू माफ करा, पण हा जो खेळ उभा केला आहे तो चालू ठेवा, मी तुमचा अनुयायी म्हणून राहीन. तेवढी मला एवढं माहीत नव्हतं यातलं काय म्हणायचं किंवा काय नाही ते. झालं, घरी आलो, फॅमिली म्हणते डॉक्टरने काय सांगितलं? नाही हो, मग डॉक्टरने सांगितलं, हात वरत केला आणि तेच सांगितलं म्हटलं. तो तिलाही काय माहीत नव्हतं, आम्ही औषध चालू होती आणि परत 3 महिन्यानंतर आम्ही KM हॉस्पिटलला औषध संपल्यानंतर परत डॉक्टरकडे गेलो. गेल्यानंतर डॉक्टरने परत चेक केलं, डॉक्टर सांगितलं की अरे जखम तर सुकली तुझी जखम, आता काय गोळ्या घ्यायची काही गरज नाही, गोळ्या ह्या जेवढ्या तेवढ्याच गोळ्या चालू ठेव. डॉक्टर मला खरं सांगा, तुम्ही चेष्टा करू नका, तर काय तुम्ही 3 महिन्यापूर्वी मला असं सांगितलं तर तुम्ही आज तुम्हीच हे सांगताय की जखम सुकली म्हणून, खरंच माझी चेष्टा करू नका. कारण काय पिडलोय डॉक्टर म्हटलं मी, आता जे आहे ते खरं सांगा आणि तिलाही कळू द्या म्हटलं, मी अजून काही बोललो नाही. अरे राजा खरंच जखम सुकली तुझी, तुला कळवायची अजिबात गरज नाही, जे आहे तेवढ्या चालू ठेव आणि आता ऐश कर तुम्ही. त्यावेळी मला समजलं की बापू आहेत आणि आज 15 वर्ष झाली. डॉक्टरनी मला सांगितलं होतं की जा घरी घेऊन आणि जेवढे दिवस तिला जे काय पाहिजे ते खायला घाल आणि तेवढी तुझी सोपती ती असं नाही, पण आज 15 वर्ष झाली ती आज माझ्याबरोबर आहे आणि कुठलाही त्रास नाही. माझी मुलं जेवढी लहान होती तेवढी मोठी मुलगी 7 वर्षाची होती, हे जवळ प्रकार झाला त्यावेळी. आज मुलगी माझी 21 वर्षाची आहे, तिन्ही माझी मुलं ग्रॅज्युएट झालेत. एक मुलगी BSCIT झाली, एक मुलगी CA करते, तिसरी मुलगी माझी लॉ करते आणि चौथा मुलगा माझा 12वी पास होऊन मी अकॅडमीमध्ये भरती केला, त्याला मिलिटरीत जायचं आहे म्हणून. आज कुठलाही त्रास नाही बापू कृपेनं, जे मला मागणं नव्हतं, जे काय मला माहीत नव्हतं ते सगळं बापूंनी मला दिलं. हरिओम, मी अंबज्ञ आहे.